करू शिकू. इयत्ता 5वी. 1.3 वैयक्तिक स्वच्छता. शारीरिक स्वच्छतेचे महत्त्व. शरीराच्या अवयवांची स्वच्छता का करावी ते लिहा. आपल्या शरीराचे अवयव स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे, त्यामुळे इन्फेक्शनचा धोका टळू शकतो. त्वचा. दररोज आंघोळ केल्याने आपली त्वचा निरोगी राहते. कान. कानांच्या मागे स्वच्छता करणे आवश्यक आहे. कानामागील जागा नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे, कारण ती जंतूंच्या वाढीसाठी अनुकूल आहे. जर तुम्ही ते साफ केले नाही तर येथून वास येऊ लागतो. नाक. नाकातील स्राव वाळून तो कडक होतो, ज्यामुळं नाक बंद होतं. त्यामुळं आवश्यक तेव्हा नाक स्वच्छ करावे. मुलांना जेव्हा थंडी वाजून नाक व्हायला लागतं तेव्हा त्यांचं नाक मऊ कपड्यानं स्वच्छ करावे. दात. दिवसातून कमीत कमी दोनदा दात घासणे, त्यापैकी एक झोपण्यापूर्वी अनिवार्य आहे. विशेषतः दात किडणे आणि हिरड्यांचा आजार रोखण्यात मदत करेल, ज्यामुळे दात खराब होणार नाहीत. हात. आपण आपल्या हातांनी अन्न खाणे, शौचानंतर धुणे, नाक स्वच्छ करणे, शेण गोळा करणे यासारखी सर्व कामं करतो. ती कामं करत असताना अनेक रोगकारक जंतू नखांच्या फटीत आणि त्वचेवर राहतात. प्रत्येक काम केल्यानंतर आणि विशेषतः स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवण घेण्यापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुतल्यानं अनेक रोग टाळले जातात. केस. आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा शॅम्पू किंवा अन्य एखादा घटक वापरून शिकेकाई डोक्यावरून आंघोळ करणे. डोळे. दररोज स्वच्छ पाण्याने आपले डोळे धुवावेत. वैयक्तिक स्वच्छता म्हणजे आपल्या शरीराची काळजी. या पद्धतीमध्ये आंघोळ करणे, हात धुणे, दात घासणे आणि बरेच काही समाविष्ट आहे. दररोज आपण लाखो बाहेरील जंतू आणि विषाणूंशी संपर्क साधत असतो. ते आपल्या शरीरावर टिकाव करू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये ते आपल्याला आजारी बनवू शकतात.